नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोलापुरात तिरंगा बचाव कृती समितीच्या वतीनं बुधवारी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पोलीस प्रशासनानं कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन परवानगी दिली नाही. यावेळी हे आंदोलन तूर्त रद्द करण्यात आलंय अशी माहिती उत्तम नवघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीमध्ये महिलांनी शाहीन बाग या ठिकाणी या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये 72वा दिवस आहे. धरणे आंदोलनाचा जो उपक्रम सुरू केला होता त्याला पाठिंबा देण्यासाठी शहरामध्ये तिरंगा बचाव कृती समिती गठीत करण्यात आली. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाऊन, महिलांमध्ये जाऊन, विविध क्षेत्रामध्ये जाऊन जनजागृतीचं अभियान सुरू केलं होतं. त्याचा टप्पा विविध महापुरुषांच्या नावाने आपण हा उपक्रम त्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तालुका परिषदेच्या मागे एक आंबेडकरी महिलांकडून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. काल आम्ही धोरण चौकामध्ये माता रमाई बाग अशा आशयाचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु माननीय पोलीस उपायुक्तांनी आमच्याशी चर्चा केली. समाज कंठकांनी दिल्लीमध्ये जो उन्माद माजवलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये देखील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचा इंटेलिजन्स पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. आमचा हा उपक्रम जनजागृतीचा असल्यामुळं, आमचा हा उपक्रम सर्वसमावेशक असल्यामुळं आम्ही त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही हा कार्यक्रम पूर्ण स्थगित करावा आणि म्हणजे पोलीस प्रशासन सहकार्य करेल. विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी आम्हाला कुठल्या पद्धतीची अडचण आणणार नाही. तर त्यांची विनंती आहे मान्य करून हा जनजागरणाचा कार्यक्रम आम्ही पूर्ण स्थगित केलेला आहे. परंतु लवकरच शहरामध्ये माता जिजाऊ, माता अहिल्याजी होळकर संत एकाडी महाराज, बसवेश्वर महाराज यांच्या नावाने विविध समाज घटकामध्ये जाऊन या कायद्यासंदर्भातला आपण प्रचार परिणाम दुष्परिणाम समज गैरसमज हे आम्ही काढण्याचा